नाभिक समाजाच्या संदर्भात ज्या काही चालू घडामोडी घडतात त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत जागृती करत असतो नाभिक समाजामध्ये नाभिक जागृती करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा उद्देश हा आहे की नाभिक समाजाबद्दल परत एका धर्मगुरूनं परत एका प्रसिद्ध व्यक्तीनं अपमानजनक टिप्पणी केलेली आहे अपमानजनक विधान केलेले आहे आता ती व्यक्ती कोण आहे आणि ती कुठली आहे आणि त्याने काय विधान केलं या संदर्भात आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती घेणार आहोत ह्या व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे परत नाभिक समाजाला अपमानित करणे हा नसून नाभिक समाजामध्ये जागृत होणे हा ह्या व्हिडिओचा उद्देश आहे तर जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून असे जे काही लोक विधान करतात यांना चाप बसावा यांच्यावर अंकुश यावं हा या व्हिडिओचा मा उद्देश आहे तर मित्रांनो जी घटना घडलेली नाभिक समाजाच्या संदर्भात किंवा जे विधान केलेलं आहे हे मध्य प्रदेशमधून एक बागेश्वर धाम आहे एक आध्यात्मिक केंद्र आहे आणि या बागेश्वर धाममध्ये जे काही महंत आहे जो काही शास्त्री आहे त्याचं नाव धीरेंद्र शास्त्री नाव आहे आणि हे धीरेंद्र शास्त्री एवढे प्रसिद्ध आहेत मित्रांनो यांचे भारतामध्ये तर प्रवचनं कीर्तनं असतातच परंतु बाहेर देशामध्ये सुद्धा त्यांचे प्रवचनं असतात म्हणजे आज ह्या धीरेंद्र शास्त्री यांचे हजारो नवे लाखो नवे तर करोडो चाहता वर्ग आहे आणि हे अध्यात्माच्या माध्यमातून हे समाजाला प्रबोधन करत असतात परंतु हे प्रबोधन करत असताना एखाद्या नाभिक समाजाला टार्गेट करणं हे उचित नाही मित्रांनो या धीरेंद्र शास्त्री यांचे लाखो नव्हे तर करोडो जगामध्ये आज फॉलोअर्स आहेत यांचे शिष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असतील तर अनेक सुपरस्टार जे हिरो आहेत हे यांचे शिष्य आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील हे यांच्या आश्रमामध्ये जातात म्हणजे आज असे जे लोक आहेत की जे धर्माचे ठेकेदार बनलेले आहेत यांनी धर्माचं शिक्षण द्यायला पाहिजे अध्यात्माचं शिक्षण द्यायला पाहिजे परंतु या माध्यमातून जर एखाद्या मा समाजावर टीका टिप्पणी होत असेल तर त्या लाखो करोडो चाहत्या वर्गामध्ये त्या समाजाचा अपमान होतो आणि नेमकं हेच काम हे बागेश्वर धामचे जे काही शास्त्री आहेत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या एका प्रवचनामध्ये अशी टिप्पणी केलेली आहे की जो नाहाता नाही ओ नाही जो नाहाता नाही ओ नाही म्हणजे जो नावी जो माणूस आंघोळ करत नाही तो नाही किंवा आंघोळ न करणारा कोण असेल तर तो म्हणजे नावी म्हणजे एक नाभिक समाजाबद्दल यांनी एक अपमानजनक टिप्पणी केलेली मित्रांनो हे यांनी एक सामान्य असते तर वेगळी गोष्ट आहे परंतु यांचा लाखो करोडोचा चा चाहता वर्ग आहे आणि या चाहत्या वर्गापर्यंत नाभिक समाजाचं हे अपमानकारक शब्द यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केलेले त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये यांच्याविरुद्ध नाभिक समाजाच्या वतीनं आवाज उठवलेला आहे रस्त्यावर उतरलेले आहेत तसेच कलेक्टर असतील मुख्यमंत्री असतील यांना निवेदन देऊन या बागेश्वर धामचे जे काही शास्त्री आहेत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई व्हावी हो म्हणून सुद्धा त्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि आवाज उठवलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मग मी का सांगतो ही माहिती तर मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाविक समाजामध्ये एक नवे दोन नवे तर पाच पाच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत स्वतःला म्हणून घेणारे आणि राष्ट्रीय अध्यक्षाचं कार्य हे असतं की भारतामध्ये महाराष्ट्रात नाही भारतामध्ये कुठेही जर नाभिक समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या घटनेच्या विरुद्ध निषेध करणं रस्त्यावर उतरणं आवाज उठवणं हे राष्ट्रीय अध्यक्षाचे काम असतात परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांनी नाभिक समाजाच्या हे काही विधान केलेले आहेत ह्या धीरेश्वर शास्त्री यांनी त्याबद्दल काहीही आवाज उठवलेला नाही तर ह्या अशा घटना घडत्यात का तर आपले जे काही संघटनेचे अध्यक्ष असतात जे काही राष्ट्रीय अध्यक्ष असतात हे शांत बसतात आणि शांत बसल्यामुळं काय होतं की परत हे असे लोक नाभिक समाजावर टीका टिप्पणी करतात आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेतात परंतु नाभिक समाजाचा जो अपमान होतो हा अपमान कधी न भरून निघणारा असतो कारण नाभिक समाजातल्या ये ना येणाऱ्या पिढीला याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो म्हणजे आज एवढा मोठा शास्त्री एवढा मोठा प्रवचनकार आज जो नाहाता नाही वो नाही म्हणजे जो आंघोळ करत नाही तो न्हावी अशी जर आपल्या प्रवचनातून हे करत असेल तर तो, तो एक टिंगल टावळीचा विषय होतो परंतु मित्रांनो नेमकं नाभिक समाजालाच का टार्गेट करायचं का करतात कारण नाभिक समाज हा झोपलेला आहे काय हा स्वतःला नागवंशी म्हणतो परंतु नागासारखा हा फना काढत नाही म्हणून इतर लोक त्याला धोंडे मारतात आज नाभिक समाजाची अवस्था अशी झालेली कोणी यावं आणि टिकली मारून जावं कोणी यावं आणि टिप्पणी करून जावं ह्या टिपण्या जर बंद करायच्या असतात अशी विधानं जर बंद करायचे असतील तर आम्हाला याविरुद्ध रस्त्यावर उचललं पाहिजे याविरुद्ध कायदेशीर लढाई लढली पाहिजे आणि यासाठी एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच काय सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणे सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणे तर मित्रांनो जेव्हा आपण जनहित याचिका दाखल करू तेव्हाच आपल्यावर जे काही अपमानजनक विधान आहेत काय टीकाटिपणीत ह्या बंद होतील जेणेकरून शीख धर्माच्या जा बंद झालेल्या आहेत अगदी तोच मार्ग आपल्याला अवलंबावा लागणार आहे आणि तो मार्ग आपण जेवढ्या लवकर स्वीकारू तेवढ्या लवकर आपल्याला स्वाभिमानानं जगता येईल ह्या लोकांच्या टिप्पणी बंद होतील आणि शीख समाजासारखा स्वाभिमान आपल्यात पण जागृत होईल तर असो या व्हिडिओचा उद्देश फक्त नाभिक समाजात जागृती करणे हाच आहे जय संत